विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 नोव्हेंबर 2020. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज सकाळी जेव्हा 6 वाजता व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना मी सांगितलं आहे, दररोज आपण 12 प्रश्नांची चर्चा करत असतो. सोबत मी तुम्हाला सांगितलं आहे 24 तासातले तुम्हाला नियमितपणे दररोजचे 15 मिनिटं तुम्हाला बाजूला काढायचे आहेत आणि ही सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि 12 प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा खास प्रश्न असेल, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबरी द्या, काहीच हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या मल्याळम लेखकाला जेसीबी साहित्य पुरस्कार 2020 ची उपाधी मिळालेली आहे, किंवा हा पुरस्कार किंवा हा किताब भेटलेला आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे, सर्वांचं अभिनंदन. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे एस हरीश. किंवा हे कोण आहेत? मल्याळम एक लेखक आहेत ज्यांना जेसीबी साहित्य पुरस्कार 2020 चा किताब भेटलेला आहे. आता हा जो काही पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एक भारतीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि या पुरस्काराची 2018 मध्ये सुरुवात झाली, एवढी गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता वळूया प्रश्न क्रमांक पहिल्याकडे. नेहमीसारखं 12 प्रश्न आहेत, जास्तीत जास्त 14 ते 15 मिनिट लागतील. शांत मनाने एक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेवढे पण प्रश्न असतील आणि जेवढीही एक्स्ट्रा माहिती सांगेल ती लगेच लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? पुढील पैकी कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सेचा समाधान नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे? पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे ओडिसा राज्यात. तर ओडिसा राज्य सरकारने काय केलेलं आहे? सेचा समाधान नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या, एका खाली एक, लगेच छोट्याशा कोपऱ्यामध्ये लिहून घेत चला. पहिली गोष्ट, हा जे काय ऍप्लिकेशन आहे ते द्विभाषिक असेल, म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये असेल. शेतकऱ्यांना कार्यालयांना भेट न देता जे काही त्यांची सिंचनाची प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, ते सोडवता येईल ह्या ऍपच्या माध्यमातून. तिसरी गोष्ट लिहून घ्या, शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाच्या कार्यालयात धावण्याची गरज नाही आणि फक्त तुम्हाला त्या शेतकऱ्यांना फोटो किंवा व्हिडिओ टाकला तरी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात येईल अशा या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. क्लिअर? तर अशा प्रकारचं ऍप्लिकेशन, सेचा समाधान नावाचं ऍप्लिकेशन ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे. ओडिसा राज्याबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या. पहिली गोष्ट, ओडिसा राज्याची विद्यार्थी मित्रांनो स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर. या ठिकाणी महत्वाचे राष्ट्रीय उद्यान कोणकोणते ते पाहून घेऊया. भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि जर धरणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. या ठिकाणी हे जे काही हिराकूड धरण आहे बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलं आहे, त्याच्यामुळे याला थोडंसं स्टार मार्क करून ठेवा. क्लिअर? आता वळूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. खालीलपैकी कोणत्या बँकेने लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी स्मार्ट हब मर्चंट सोल्युशन 3.0 सुरू केलेलं आहे? ICICI बँक, ऍक्सिस बँक, HDFC बँक की एस बँक? तर तुम्हाला या फोटोवरूनच तुम्हाला उत्तराची जाणीव तुम्हाला झाली असेल. तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, याचं योग्य उत्तर आहे. तर HDFC बँकेने काय केलेलं आहे? स्मार्ट हब मर्चंट सोल्युशन 3.0 नावाचं एक योजना सुरू केलेली आहे. ही योजना कशासाठी असेल? लघु व मध्यम आकारांच्या उद्योगांसाठी, त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी. तर या ठिकाणी तर HDFC बँकेबद्दल आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊया. HDFC बँकेची स्थापना झाली विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट 1994 साली. संस्थापक होते हसमुखभाई पारेख. सध्याचे CEO आहेत शशीधर जगदीशन आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पहा, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे. 2 महिन्याच्या पूर्वी HDFC बँकेचे CEO कोण होते? आदित्य पुरी. परंतु या महिन्यापासून आता कोण असणार CEO? शशीधर जगदीशन. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता वळूया प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारताचे प्रथम सँडलवूड संग्रहालय उभारले जाणार आहे? उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश की तमिळनाडू? तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. तर कर्नाटक राज्यामध्ये भारताचे प्रथम सँडलवूड संग्रहालय उभारले जाणार आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलरली कर्नाटक राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये असं विचारलं तर कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर नावाचं एक शहर आहे, या ठिकाणी हे भारताचे प्रथम सँडलवूड संग्रहालय उभारले जाणार आहे. या ठिकाणी मग कोणत्या राज्याचं वर्णन करण्यात आलं? कर्नाटक. तर लगेच कर्नाटक राज्याबद्दल आपण थोडंसं रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, कर्नाटक राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत BS येडियुरप्पा, राज्यपाल आहेत वजूभाई वाला आणि कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलुरु.
या ठिकाणी काही महत्वाचे राष्ट्रीय उद्याने आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. बांदीपूर, कुद्रेमुख, अंची आणि बॅनरघट्टा आणि महत्वाचे धरण कोणकोणते आहेत याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया. तुंगभद्रा, कद्रा, अलमट्टी, कृष्णराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4 इम्पॉर्टंट प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली. शपथला आपण इंग्लिशमध्ये अजून एक शब्द बोलतो ओथ, ठीक आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे जी काही ओथ दिलेली आहे, जी काही शपथ दिलेली आहे बिहारच्या मुख्यमंत्र्यांना, ती कोणी दिलेली आहे? फागू चौहान, नितीश कुमार, आनंदीबेन पटेल की द्रौपदी मुर्मू. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फागू चौहान यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिलेली आहे. मग हे फागू चौहान कोण आहेत? हे बिहारचे आहेत गव्हर्नर. गव्हर्नर म्हणजे काय? राज्यपाल म्हणून ते बिहारच्या राज्यपालाचा कार्यभार सांभाळतात, ठीक आहे. तर या ठिकाणी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं वर्णन करण्यात आलं. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बिहार बद्दल जर आपण जाणून घेतलं तर बिहारची स्थापना झाली 22 मार्च 1912. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार यांनी आता 7व्या वेळेस मुख्यमंत्र्याची शपथ घेतली आहे बिहारच्या मुख्यमंत्र्यांची म्हणून, क्लियर. राज्यपाल आहेत फागू चौहान आणि राजधानी आहे पटना. या ठिकाणी 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्वाचं धरण आहे त्याचं नाव आहे इंदापुरी. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. सूर सरोवरचा रामसर जागेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारतो, हे जे काही सूर सरोवर आहे ते टिंबटिंब मध्ये आहे, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये हे सूर नावाचं एक सरोवर आहे. जसं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणार सरोवर आहे ज्याला रामसर जागेमध्ये समावेश करण्यात आला आहे, तशाच प्रकारे हे जे काही सूर सरोवर आहे जे की उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे त्यांना सुद्धा आता रामसर जागेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर कोणत्या राज्यामध्ये आहे सूर सरोवर? उत्तर प्रदेश राज्यामध्ये. तर लगेच उत्तर प्रदेश राज्याबद्दल आपण थोडंसं रिव्हिजन करून घ्या. पहिली गोष्ट, उत्तर प्रदेश राज्याची स्थापना झाली 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत सध्याचे आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेश या राज्याचा सुद्धा अतिरिक्त राज्यपालाचा पदभार देण्यात आलेला आहे आणि राजधानी आहे लखनौ. या ठिकाणी एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचं नाव आहे दुधवा आणि एकच महत्वाचं धरण आहे ज्याचं नाव आहे रिहंद. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पुढील पैकी कोणता देश चीनशी सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया बरोबर संरक्षण करारावरती स्वाक्षरी करणार आहे? भारत, रशिया, जपान की व्हिएतनाम? तर प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान नावाचा जो काही देश आहे तो काय करणार आहे? चीन या देशाशी सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया बरोबर संरक्षण करारावरती स्वाक्षरी करणार आहे. कोणता देश? जपान देश. तर लगेच जपान देशाबद्दल थोडीशी माहिती आपण रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, जपानचे पंतप्रधान अगोदरचे होते शिंजो अबे आणि नवीन जर विचारले कोण झाले आहेत तर योशिहिडे सुगा. जपानची राजधानी आहे टोकियो. जपानचं राष्ट्रीय चलन आहे जपानी एन आणि जपानची राष्ट्रीय भाषा आहे जपानीज, ठीक आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जपानच्या बाबतीत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7 इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. मित्र देशांना दिलेला मदतीचा एक भाग म्हणून टिंबटिंब मधील लोकांना भारताने 50 मेट्रिक टन अन्न मदत पुरवलेली आहे. सोमालिया, जिबुती, कोमोरोस की मालदीव? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, याचं योग्य उत्तर आहे जिबुती देशात. तर या ठिकाणी हे जे काही जिबुती देश आहे तो कुठे येतो? तो पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. या ठिकाणी लोकांना भारताने 50 मेट्रिक टन एवढं अन्नाची मदत म्हणून पुरवलेली आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 8. पूर्व आशिया समिट मध्ये खालीलपैकी कोणी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? म्हणजेच प्रश्नाचा गाभा तुम्हाला कळाला. पूर्व आशिया समिट जे काय झालं या ठिकाणी भारताच्या साईडने भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? एस जयशंकर, अमित शहा, नितीन गडकरी की राजनाथ सिंह? तर या ठिकाणी 8व्या प्रश्नात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एस जयशंकर. तर विद्यार्थी मित्रांनो, एस जयशंकर हे कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. तर यांनी काय केलेलं आहे? पूर्व आशिया समिट मध्ये भारताच्या साईडने भारताचे प्रतिनिधित्व करण्यात आलेलं आहे. मग हे जे काही पूर्व आशिया समिट झालं होतं हे किती होतं यावेळेच? 15व पूर्व आशिया समिट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. इंडियन नेव्हीची 5वी स्कॉर्पियन क्लास पाणबुडी टिंबटिंब येथे मुंबईच्या मॅझकॉन डॉक येथे सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची जी काही 5वी स्कॉर्पियन क्लास पाणबुडी आहे ती पर्याय क्रमांक डी, वागीर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10 इम्पॉर्टंट प्रश्न आहे, 2 स्टार मार्क करून ठेवा. 14 नोव्हेंबर रोजी बालदिन टिंबटिंबच्या जयंती निमित्त दरवर्षी साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी की APJ अब्दुल कलाम? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जवाहरलाल नेहरू
यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबरला आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी लगेच लिहून घ्यायच्या आहेत. कुठल्या डेट बद्दल बोललेलं आहे? 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला 2 दिवस असतात, एक बाल दिवस आणि एक असतो जागतिक मधुमेह दिवस. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं 13 नोव्हेंबरला काय असतो? राष्ट्रीय आयुर्वेद दिवस. ठीक आहे, एवढी गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे, हा जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईकच्या स्वरूपातून तुम्ही आम्हाला पाठिंबा आहे असं दर्शवू शकता. पुढील पैकी कोणी व्यवसायांसाठी पे आउट लिंक सुरू केलेला आहे? फ्लिपकार्ट, पेटीएम, गुगल पे की ऍक्सिस बँक? तर 11 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पेटीएम. हे जे काय पेटीएम ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म आहे, यांनी काय केलेलं आहे, व्यवसायांसाठी म्हणजे बिझनेसेससाठी पे आउट लिंक सुरू करण्यात आला आहे यांच्या माध्यमातून. कोणाच्या माध्यमातून? पेटीएम. लगेच पेटीएम बद्दल थोडीशी माहिती आपण लिहून घेऊया. स्थापना झाली ऑगस्ट 2010 मध्ये. संस्थापक होते पेटीएमचे विजय शेखर शर्मा आणि सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा तेच आहेत, विजय शेखर शर्मा. आणि पेटीएमचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया, म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न, 12 नंबरचा प्रश्न. द्वितीय विश्व आरोग्य प्रदर्शनाची टिंबटिंब येथे सुरुवात झाली, वुहान, तैवान, पॅरिस की भूतान? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वुहान शहरामध्ये द्वितीय विश्व आरोग्य प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे. कुठल्या प्रदर्शनाची? वर्ल्ड हेल्थ एक्सपो, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो द्वितीय विश्व आरोग्य प्रदर्शन. या ठिकाणी वुहान, ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता, याच ठिकाणी द्वितीय विश्व आरोग्य प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यामध्ये आपण काही अजून इम्प्रूव्हमेंट सजेशन तुमचे काही असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणी माझी भिंत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल माय वॉल नावाचे पुस्तक प्रकाशित केले गेले आहे, कोणाच्या माध्यमातून? रामनाथ कोविंद, भगतसिंग कोश्यारी, आचार्य देवव्रत, एम व्यंकय्या नायडू? तर ज्या पण विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु दररोज मी तुम्हाला सांगत असतो प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत राज्यसेवा आणि संयुक्त यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस. त्यामध्ये फाउंडेशन बॅच असणार आहे, इंटिग्रेटेड बॅच असणार आहे, क्रॅश कोर्स सुद्धा असणार आहे आणि फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल सर अनअकॅडमीज का, तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जेवढेही टॉप एज्युकेटर असतील ते आपल्याला अगदी लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानाचा पुरवठा करणार आहेत. या ठिकाणी तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल त्या सर्व एक्झामचं ज्ञान तुम्हाला इथे प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक परीक्षेसाठी सराव टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन बॅचेस आणि कोर्सेस सुद्धा भेटणार आहेत, जेणेकरून तुम्हाला चिंता राहणार नाही की सर बॅच अगोदरच्या आठवड्यामध्ये सुरू झाली मी जॉईन करू शकतो का नाही. त्याच्यामुळे प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन बॅचेस सुद्धा लॉन्च होत असतात आणि तुमच्या काही शंका असतील त्याचे निवारण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे सत्र सुद्धा इथे आयोजन केलेले असतात. या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करा तोही कुठेही कधीही. फक्त तुम्हाला आवश्यक काय असणार आहे, तुमच्याकडे लॅपटॉप असू द्या चालतंय, टॅबलेट असू द्या चालतं, मोबाईल फोन असला तरी चालतं, फक्त एक चांगल्या प्रकारचं इंटरनेट कनेक्शन पाहिजे, हातामध्ये वही आणि पेन पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100% डेडिकेशन पाहिजे. तुमचा कुठलाही चॅप्टर होऊ द्या, कुठलाही कोर्स कंप्लीट होऊ द्या, त्या प्रत्येकाच्या नंतर तुमचा एक लाईव्ह टेस्ट सुद्धा असते, ती सुद्धा तुम्हाला द्यायची असते, जेणेकरून तुम्हाला तुमची पातळी लक्षात येते की तुमचा अभ्यास आपण किती करायचा राहिला, किती अभ्यास बाकी, किती जास्त करायला पाहिजे. ठीक आहे, आणि जो काही कंटेंट आहे या प्लॅटफॉर्मवरील तो एकदम स्ट्रक्चर वाईज कंटेंट आहे, म्हणजे तुम्हाला अगदी एकदम सुव्यवस्थितपणे सर्व कोर्सेस, सर्व क्लासेस, सर्व लेक्चर तुम्हाला एकदम कंटेंट स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही कुठं आहे, तुम्ही आतापर्यंत कुठं पोहोचलाय, तुमची प्रगती कशी आहे याचा सुद्धा तपशील तुम्हाला प्रत्येक क्लास नंतर, प्रत्येक लाईव्ह टेस्ट नंतर सुद्धा आपल्याला बघावयास भेटणार आहे. असं नाही की एखादा कोर्स घेतला तुम्ही तर तेवढाच कोर्स तुम्हाला बघता येईल, बिलकुल नाही. अमर्यादित बॅचेस आणि अमर्यादित कोर्सेस तुम्हाला घेता येतील या प्लॅटफॉर्मवरती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही, म्हणजेच तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च वाचणार आहे, कुठे जाऊन रूम करून राहायची गरज नाही, घरच्या घरीच अत्यंत परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व क्लासेस महत्वाचे किंवा सर्व क्लासेसच्या किमती ह्या सुद्धा परवडणाऱ्या आहेत. जसं की तुम्ही 1 महिन्याचा सुद्धा कोर्स घेऊ शकता, 3 महिन्याचा सुद्धा कोर्स घेऊ शकता, 6 महिन्याचा, 12 महिन्याचा, अगदी 24 महिन्याचा सुद्धा तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता. या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सुलभ पेमेंट सुद्धा ऑप्शन आहे. कोणाकडे पेटीएम असेल, कोणाकडे फोनपे असेल, कोणाकडे गुगल पे असेल, कोणाकडे फक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, यूपीआय असेल, वॉलेट असेल, अगदी नो कॉस्ट ईएमआय वरती सुद्धा तुम्ही हे कोर्सेस परचेस करू शकता. जेवढ्याही तुम्ही कोर्सेस घेताल त्याच्यामध्ये प्रत्येक आठवड्यात एक नवीन संपूर्ण मॉक टेस्ट होणार आहे.
ठीक आहे, विषय निहाय टेस्ट सुद्धा असतात, दैनिक टेस्ट सुद्धा असतात, म्हणजे दररोजच्या दररोज पण टेस्ट असतात आणि आठवड्यात पण एक संपूर्ण टेस्ट असते, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्ही जी पण परीक्षा देता त्याच्यावरती टॉप एज्युकेटर जे असतात त्यांच्याकडून सखोल विश्लेषण आणि संकल्पना स्पष्टताचा सुद्धा एक सत्र सुद्धा आयोजित केला जातो. आणि याच्यामधून तुम्हाला काय होतं, जेव्हाही तुम्ही एखादी टेस्ट देता, एखादी परीक्षा देता, तेव्हा तुमचं कॉम्पिटिशन हे अख्ख्या महाराष्ट्रातील स्टुडंटसोबत असतं. म्हणजेच परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील तुमची रँकिंग काय आहे ही सुद्धा तुम्हाला लक्षात येते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप, गुगल प्लेवरती आहे आणि आय ओ एस युजर्ससाठी सुद्धा हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.